तुमच्या आमच्या दोघांकडनं स्वागत. आज आम्ही विष्णुपदावर आलेलो आहे आणि एक इथे सुंदर अशी एक गोष्ट आहे. नैसर्गिकरित्या तुम्हाला एक गोष्ट जी तयार झालेली आहे ती आज तुम्हाला दाखवणार आहे. ती तुम्ही बघा. तुम्हाला ही गोष्ट जी आवर्जून मला दाखवायची आहे. हे जे छोटे छोटे पक्षी दिसत आहेत तर हे चिमण्यांसारखा आवाज येतो तुम्हाला. तर गवळणी यांचं नाव आहे या पक्ष्यांचं आणि या पक्ष्यांनी अतिशय सुंदररित्या स्वतःचं घर बांधलेलं आहे. जे हे घर आहे तुम्ही जर नीट बघितलं तर याच्यामध्ये छोटे 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 भोकं आहेत आणि या भोकामध्ये चिमण्या जात आहेत आणि यांनी हे स्वतः बनवलेलं आहे. हे या नदीकाठील माती आपल्या चोचीत पकडून इकडे आणतात आणि त्यामध्ये लाळ मिक्सून हे घर बनवतात. आणि जर तुम्ही याचं जर टिकाऊपणा जर बघितला तर सिमेंटपेक्षा मजबूत असं हे घर आहे आणि नैसर्गिकरित्या किती सुंदर हे बनवलेलं आहे याचं मोठं उदाहरण आहे. आणि हे तुम्हाला असं कुठेच बघायला मिळणार नाही. ह्याचं चिवचिवाट ऐका. एवढं नेचर एवढं पॉवरफुल आहे आणि यांना सद्गुरु महाराजांनी म्हणू शकतो आपण, देवाने जी यांना बुद्धी दिली आहे घर बनवायची, जी कला दिली आहे त्याला माझ्याकडनं मोठा प्रणाम. आणि याच्यामध्ये छोटी छोटी ते नक्कीच पिल्लं देत असतील आणि ती मस्त मस्त. बघा ते कसे आत चाललेले आहेत, आतनं बाहेर बघतात आत जाऊन सुद्धा. प्रत्येकाला मला एक नवल वाटतं, प्रत्येकाला कसं स्वतःचं घर बरोबर कळत असेल. खरंच ही एक मोठी गोष्ट आहे. फार सुंदर, अप्रतिम. तर अशा प्रकारच्या नवीन नवीन एक्सप्लोर गोष्टी त्यामध्ये दाखवण्यात येतील. तुम्ही नेहमी आमच्याशी संपर्कात रहा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पुढे नक्की फॉरवर्ड करा.